लोकमत सकाळचे 8 वाजता आहेत आणि या क्षणाची एक महत्त्वाची अपडेट राजकारणातली, ती म्हणजे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री JP नड्डा आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. आज दुपारी वर्षा निवासस्थानी जाऊन JP नड्डा गणपती बाप्पाचं दर्शन घेतील. यानंतर ते सागर बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी विराजमान असलेल्या बाप्पाचं दर्शन घेणार आहेत. या दोन्ही गणेश दर्शनानंतर JP नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आगामी विधानसभा निवडणुकांच्याबद्दल चर्चा होणार असल्याची माहिती आहे. यानंतर नड्डा लालबागचा राजा आणि चिंचपोकळीच्या चिंतामणीचं दर्शन घेतील. या संपूर्ण दौऱ्याच्या वेळेला नड्डा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. आणि आता 10 सेकंदात बातमी. कोकण, सातारा, कोल्हापूर आणि पुण्यातील घाटमाथ्यावरच्या भागामध्ये जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. याशिवाय मुंबईत आज उद्या हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मान्सूनच्या निरोपाची वेळ हळूहळू जवळ येते. आणखी 5 दिवसानंतर म्हणजे 19 सप्टेंबर पासून मान्सून माघारी परतायला सुरुवात होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. यंदाच्या वर्षी देशावर वरुणराजानं मोठी कृपा केली. महाराष्ट्रासह देशभरात चांगला पाऊस झाला. मुक्ताईनगरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे स्थानिकांची पाण्याची चिंता मिटली आहे. सातपुडा पर्वतरांगेतील चारठाणा तलाव 100% भरला आहे. सततच्या पावसामुळे सातपुडा पर्वतरांगांचं सौंदर्य अधिकच बहरलंय. पावसाळा सुरू होऊन 3 महिने उलटले तरीही मनमाड दानगाव या भागात सलग दमदार पाऊस झालेलाच नाही. नदी नाले कोरडे पडले तर नागसाक्या धरणात अजूनही पुरेसा पाणी साठा नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईची समस्या या भागात कायम आहे. गणेशोत्सव काळातील संभाव्य गर्दी लक्षात घेता 3 दिवसात 22 रात्रकालीन विशेष लोकल फेऱ्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला आहे. रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देणाऱ्या प्रवाशांना आता शेवटची लोकल कशी पकडायची याची चिंता करत बसण्याची गरज नाही. गेल्या वर्षीच्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना 1600 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. त्यासाठी तातडीनं संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा असे आदेश कृषी आयुक्तांना देण्यात आले. श्रावण संपल्यानंतरही अनेक घरांमध्ये गणपती विसर्जन होईपर्यंत मांसाहार केला जात नाही, त्यामुळे मासळीला भाव नव्हता. मात्र घरातील गौरी गणपतींचं विसर्जन झाल्यानंतर मत्स्यप्रेमींनी मासे खरेदीसाठी गर्दी केली. कोळणी सांगतील त्या भावानं सध्या माशांची खरेदी केली जाते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भूषण गगराणी यांनी विविध कामांचा आढावा घेतला. विधानसभा निवडणुकीच्या कामात कसूर नको असे आदेश भूषण गगराणी यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिले. मुंबई विद्यापीठाच्या 10 नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरता 22 सप्टेंबरला सिनेट इलेक्शन होणार आहे. 10 जागांवरील निवडणुकीसाठी 28 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणुकीत 13,406 मतदार आहेत. म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आलेत. 2030 घरांसाठीची ही सोडत आहे. 8 ऑक्टोबरला मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्येही संगणकीय सोडत काढली जाईल, त्यामुळे अर्जदारांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. मुंबईमध्ये रखडलेल्या 5,800 गृहप्रकल्पांच्या पुनर्विकासाचा मुद्दा अद्याप निकालात निघालेला नाही. यासंदर्भात राज्य सरकार वा कोणत्याही यंत्रणेकडून सकारात्मक पावलं उचलली जात नाहीत, त्यामुळे पुनर्विकास रखडलेल्या प्रकल्पातील रहिवासी काहीसे आर्थिक अडचणीत सापडले. MSRDC ने राज्यातील 3 महत्वाकांक्षी रस्ते प्रकल्पातील उर्वरित बांधकामाकरता 6 टप्प्यात निविदा मागवल्यात. यामध्ये 11,000 कोटी रुपयांच्या कामाच्या निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग विस्तारीकरणातील नागपूर गोंदिया आणि भंडारा गडचिरोली महामार्ग प्रकल्पातील 3 टप्प्यांसाठी 11 निविदा सादर झाल्यात. मुंबई महानगरपालिकेच्या मलनिसारण प्रयोगशाळेला राष्ट्रीय परीक्षण आणि अंश परीक्षण प्रयोगशाळा अधिस्वीकृती मंडळाकडून नामांकन मिळालंय.
पालिकेच्या प्रयोगशाळेत पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या गुणवत्तेवर आता शिक्कामोर्तब होणार आहे. पुण्यात पावसानं दडी मारल्यानं गेल्या आठवड्याभरात तापमानात वाढ होतीये. शहरातील बहुतांश भागातील कमाल तापमान 30 अंशांवर पोहोचलंय. दरम्यान पुढच्या 2 ते 3 दिवसात पावसाच्या हलक्या सरी बरसतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. वैद्यकीय आणि आयुष अभ्यासक्रमांची समुपदेशन फेरी सुरू आहे, मात्र पुढचे काही दिवस सलग सुट्ट्या आहेत, त्यामुळे प्रवेश प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे प्रवेश विनाविलंब होऊन प्रवेश प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी राज्य शासनाच्या सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने सलग 4 दिवस येणाऱ्या सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी प्रवेश केंद्रावर प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात 14 गावांमध्ये आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास नवी मुंबई महानगरपालिकेला धाव घ्यावी लागणार असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. 14 गावांना सहभागी करण्याच्या निर्णयावर तूतू मयमय रंगलं असलं तरी आपत्कालीन स्थितीत महापालिकेला आपली जबाबदारीसुद्धा झटकता येणार नाही. मंत्री गिरीश महाजन जामनेर मतदारसंघातल्या लिही तांडा इथे कार्यक्रमाच्या निमित्तानं आले असता रस्त्याच्या दुरवस्थेवरून ग्रामस्थांनी त्यांना घेरलं. गिरीश महाजन यांना ग्रामस्थांनी गावातील चिखलातून दुचाकीवरून घेऊन जात रस्त्याची दुरवस्था त्यांच्या निदर्शनास आणून दिली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे आज धाराशिवच्या दौऱ्यावर आहेत. परांडा शहरातील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला ते हजेरी लावतील, तर धाराशिव शहर शिवसेना कार्यकर्ता मेळाव्याला देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहतील. मी 20 वर्षांपासून आमदार आणि 7 वर्षांपासून मंत्री, पण आज सगळ्यात 16 तास काम करणारा एकनाथ शिंदे यांचा सारखा मुख्यमंत्री कधीच पाहिला नाही असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली. जळगावमधल्या पाथरीसह वेगवेगळ्या गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या ग्रामीण मतदारसंघाच्या मेळाव्यात शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. माओवादी संघटनेला 20 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं माओवाद्यांनी 25 पानांचं एक बुकलेट जारी केलं. या पुस्तकात माओवाद्यांनी गेल्या 20 वर्षातल्या संघटनेचा लेखाजोखा मांडला. 20 वर्षात 5,229 माओवाद्यांचा पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाल्याची कबुली दिली. तसंच 20 वर्षात माओवाद्यांनी 4,073 हल्ले घडवून आणल्याचं मान्य केलं आहे. कालच्या एकाच दिवसात सोन्याला 1,000 रुपयांची झळाळी आली. फक्त चांदीच्या दरात 4,400 रुपयांची वाढ झाली. जळगावात सोन्याचा भाव 73,900 रुपयांवर पोहोचलाय, तर चांदीसाठी 87,000 रुपये मोजावे लागणार आहेत. आणि एक मोठी बातमी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे येत्या 14 आणि 15 सप्टेंबरला मुंबई आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे मुंबई आणि नागपूर या दोन्ही प्रमुख शहरात म्हणजे राज्याची राजधानी आणि उपराजधानी इथे विविध कार्यक्रमांना हजेरी लावतील. 14 सप्टेंबरला मुंबईत राजभवन इथे त्यांचा कार्यक्रम असणार आहे, तर 15 तारखेला संविधान मंदिराचं उद्घाटन उपराष्ट्रपतींच्या हस्ते होईल. नागपूरच्या रामदेव बाबा विद्यापीठात डिजिटल टॉवरचं अनावरणसुद्धा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते होणार आहे. आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा. सलग 4 दिवसांच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मुंबईकर पर्यटनाकरता बाहेर पडलेत. परिणामी विमान तिकीट दरात वाढ होऊन 9,000 रुपयांच्या घरात हे तिकीट दर गेलेत. प्रामुख्यानं गोवा, अहमदाबाद आणि उत्तरेतल्या ठिकाणांचा यात समावेश आहे. देशभरात विमान प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. ऑगस्टमध्ये 1,31,00,000 लोकांनी विमान प्रवास केल्याची माहिती DGCA ने दिली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हीच संख्या 1,24,00,000 इतकी होती. त्या तुलनेत यंदाच्या ऑगस्टमध्ये 5.7% वाढ झाली आहे. मुंबई कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरू होणार अशी ग्वाही मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मिरज रेल्वे कृती समितीच्या अध्यक्षांना दिली. मिरज आणि कोल्हापूर लवकरच फास्ट ट्रॅकवर काम सुरू आहे.
आज मिरज पुणे मिरज वंदे भारत एक्सप्रेसची ट्रायल रन पार पडणार आहे. सीबीएसई बोर्डाच्या शाळांकडे मुलांचा वाढता कल पाहता राज्याचे शिक्षण सुद्धा दर्जेदार असावं, स्पर्धा परीक्षांमध्ये राज्यातील मुलं मागे पडू नयेत म्हणून राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये सीबीएसई बोर्डाच्या धर्तीवर अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. यासाठी 3री ते 12वीपर्यंतचा अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला आहे. धाराशिवमधील डॉक्टर झाकीर हुसेन उर्दू शाळेच्या संस्था सदस्यांनी तत्कालीन मुख्याध्यापकाला हाताशी धरून शिक्षण विभागाला लाखो रुपयांना चुना लावला. गावातल्या नागरिकांनी शिक्षण विभागाकडे लेखी तक्रार करून सुद्धा विभाग मूग गिळून गप्प आहे, त्यामुळे आता नागरिकांनी उपोषणाचा इशारा दिलाय. डहाणूतील वादग्रस्त वाढवण बंदर उभारण्यासंदर्भात शासनानं जय्यत तयारी केली असून बंदरासाठी रस्ता तसंच रेल्वेसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे. यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आलं असून हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील ग्रीनफील्ड हायवे इमेज 248 एसच्या निर्मितीकरता डहाणू तालुक्यातील 0 ते 11.4 किलोमीटर तर पालघर तालुक्यातील 11.4 किलोमीटर ते 28.7 किलोमीटर या मार्गाच्या साठी रस्त्याचं संपादन होत आहे. जळगावच्या यावलमध्ये केळी पिकावर CMV रोगाच्या प्रादुर्भावामुळे नुकसानीचे पंचनामे करावेत अशी मागणी कृषी मंत्र्यांच्याकडे भाजपच्या जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. यंदाही केळी उत्पादक पिकावरील रोगामुळे अडचणीत आला आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात बांबूची लागवड व्हावी यासाठी माझी वसुंधरा अभियानाच्या अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या लागवड मोहिमेला स्पर्धात्मक रूप देण्यात आलं आहे. यासाठी 113 कोटी रुपयांची विविध बक्षिसं ठेवण्यात आली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बांबू लागवड मिशन मोडवर राबवण्याच्या सूचना केल्या आहेत. बांबू लागवडीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरण आणि शाश्वत विकास टास्क फोर्स नेमण्यात आला आहे. राज्यातील 5 वर्षांच्या विधी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून यंदा तब्बल 9,435 विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमात प्रवेश घेतला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 24% वाढ झाली आहे. 1,830 इतक्या विद्यार्थ्यांची यात नव्यानं भर पडली. यंदा इंजिनिअरिंग शाखेसाठी तब्बल 1,40,000 विद्यार्थ्यांनी प्रवेशाची नोंद केली. इंजिनिअरिंगच्या जवळपास 78% जागा भरल्याची आकडेवारी ITSEL दिली आहे. दरम्यान पुढच्या 2 दिवसात प्रवेश आणखीन वाढतील अशी शक्यता आहे. 10वीनंतर पारंपरिक अभ्यासक्रमांच्याकडे न जाता थेट रोजगारक्षम व्यावसायिक कोर्सला आता प्राधान्य दिलं जात आहे. इंजिनिअरिंग डिप्लोमाला विक्रमी अशा 95,246 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याचं समोर आलंय. गेल्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये 8,781 एवढी विद्यार्थी संख्या वाढली आहे, त्यामुळे आता इंजिनिअरिंग डिप्लोमाला सुगीचे दिवस आल्याचं दिसत आहे. भारतात एकूण 200 कृषी उत्पादनांना भौगोलिक मानांकन प्राप्त झालंय. यात राज्यातील 38 शेतमालांचा समावेश आहे. महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. तर राज्यातील अनेक शेतीमालाला जागतिक बाजारपेठ मिळण्यात आणि शेतकऱ्यांना नफा वाढण्यास यामुळे मदत होणार आहे. ईद ए मिलादच्या निमित्तानं भुसावळमध्ये अनेकविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरातील मुस्लिम बहुल भागांमध्ये घरावर तसंच रस्त्यांच्या बाजूला विद्युत रोषणाई करण्यात येते. या पार्श्वभूमीवर शहरात विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचं सुद्धा आयोजन करण्यात आलं आहे. माजी खासदार निलेश राणे यांनी कुडाळमध्ये सिंधुदुर्गच्या राजाचं दर्शन घेतलं. 2010 निलेश राणे यांच्या संकल्पनेतून लालबागच्या राजाच्या धर्तीवर सिंधुदुर्ग राजाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. सिंधुदुर्ग राजाचं हे 15वं वर्ष आहे. दरम्यान निलेश राणे यांनी बाप्पाचं दर्शन घेत विधिवत पूजा केली. आणि एक महत्त्वाची बातमी, दिल्लीतून नवी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. 10 लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सर्वोच्च न्यायालयानं केजरीवाल यांना जामीन मंजूर केला आहे. तिहार जेलमधून बाहेर पडल्यानंतर आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. केजरीवाल हे दिल्लीच्या हनुमान मंदिरात दर्शनासाठी पोहोचले
आणि कॅनॉट प्लेस इथल्या हनुमान मंदिरातही त्यांनी दर्शन घेतलं. वीस सप्टेंबरला राज्यातील 1000 महाविद्यालयातील आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना सुरू होते. याचा शुभारंभ पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणारे राज्यपाल CP राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यावेळी उपस्थित असतील. अयोध्येतील 3 मजली राम मंदिर फेब्रुवारी 2025 पर्यंत पूर्ण होईल. मंदिराच्या शिखराचं बांधकाम हे सगळ्यात आव्हानात्मक आहे. त्याचं काम ऑक्टोबरमध्ये सुरू होईल आणि 120 दिवसात ते पूर्ण होईल. शिखर तयार करण्याची अंतिम तारीख आधी 2024 होती, पण त्यात आणखीन 2 महिन्यांची वाढ करण्यात आली आहे. संकुलात उभारल्या जाणाऱ्या सप्तमंदिरांच्या मूर्ती जयपूरमध्ये तयार केल्या जात आहेत. त्याचसोबत डिसेंबर 2024 पर्यंत ऋषीमुनींच्या मूर्तीसुद्धा बसवण्यात येणार आहेत. मणिपूर सरकारनं 5 जिल्ह्यातील ब्रॉडबँड इंटरनेट सेवेवरची बंदी उठवली, मात्र मोबाईल इंटरनेटवरची बंदी 15 सप्टेंबरपर्यंत कायम असेल. मणिपूरमध्ये हिंसक घटनांमध्ये अचानक वाढ झाल्यानंतर राज्य सरकारनं 10 सप्टेंबर रोजी 5 दिवसांसाठी इंटरनेटवर पूर्णतः बंदी घातली होती. आरजी कार मेडिकल कॉलेजसह आणि बलात्कारासह हत्येच्या घटनांच्या विरोधात डॉक्टरांचं निषेध आंदोलन सुरूच आहे. दरम्यान कोलकाता पोलिसांनी आंदोलनाच्या ठिकाणी आणि आरोग्य भवनासह सॉल्ट लेक जवळच्या भागात CCTV कॅमेरे बसवले आहेत. जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमधील चतारूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत लष्कराचा एक जवान शहीद झाला असून 3 जखमी आहेत. दरम्यान 3 दहशतवाद्यांना सुरक्षा दलानं घेरलं. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतोय.